आणि शिंदे सरकारनं राज्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यातल्या मुस्लिम समाजाचं आता सर्वेक्षण केलं जाईल. मुस्लिमांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा सुद्धा या सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. एक अभ्यास गट औरंगाबाद आणि नांदेडसह राज्यातल्या एकूण 56 शहरांमध्ये हा आढावा घेणार आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून राज्यातल्या मुस्लिम समाजातल्या सामाजिक आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाईल. अधिक माहिती राहुल कुलकर्णी देतील. राहुल, हा निर्णय किती मोठा आहे, कसा परिणामकारक आहे? ज्ञानदा, आपल्याकडे कुठलाही एखादा निर्णय होतो तो भलेही प्रशासकीय वाटत असला तर त्याच्या मागे अंतस्थ असं राजकारण असतं. आता ते राजकारण आपण हळूहळू महाराष्ट्राला नंतर सांगू, परंतु हे फार महत्वाचं आहे की 2013 साली राज्यामध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला महमूदुर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाचा एक जीवनस्तर उंचावण्यासाठी एक अभ्यास गट नेमलेला होता. या अभ्यास गटानं मुस्लिम समुदायाची पाहणी करावी अशा पद्धतीची शिफारस केली होती, परंतु 9 वर्षानंतर सुद्धा अशा संदर्भातला किंवा असा कुठलाही आयोग हा या तेव्हाच्या तत्कालीन सरकारनं आणि नंतरच्या मधल्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला नव्हता. परंतु काल राज्य सरकारनं या संदर्भातला निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय असा आहे की औरंगाबाद नांदेडसह 56 शहरामध्ये टाटा सामाजिक संस्थेच्या वतीनं, की ज्या संस्थेला 34 लाख रुपये या कामासाठी दिलेले आहेत, त्यांना हे सांगण्यात आलंय की मुस्लिम समाजाची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती काय आहे, त्यांचं राहणीमान काय आहे, पायाभूत सुविधा कशा आहेत, तर याचा अभ्यास करायचा आहे आणि तो राज्य सरकारला सादर करायचा आहे. मला एक भाषण आठवतं की हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये मुस्लिम समुदायाच्या वरिष्ठ वर्गालाच सगळ्या गोष्टीचा कसा फायदा होतो, कनिष्ठ वर्गाला याचा कुठेही फायदा होताना दिसत नाही, विशेषतः शासकीय योजनांचा. तर ही ती शक्यता आहे का की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समुदायाची नेमकी काय स्थिती आहे ते महाराष्ट्रासमोर मांडायचं, आणि गेल्या 70 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा 60 वर्षात महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मुस्लिम समाजाचं काय स्टेटस आहे हे दाखवायचं. परंतु यातनं एक चांगली गोष्ट अशी घडेल की आधीच्या भाजप सरकारच्या काळामध्ये जे मुस्लिम समुदायाचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं होतं त्याला कुठेतरी या नव्या सर्वेक्षणामुळे फायदा होऊ शकतो, कारण मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे अशा पद्धतीचा निकाल दिलेला होता. परंतु ही मोठी घडामोड आहे की शिंदे सरकारच्या काळामध्ये मुस्लिम समुदायाचं पाहणी होणार आहे आणि त्याचा अहवाल महाराष्ट्रासमोर येणार आहे. राहुल, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.